हॅलो स्टूडेंट वेलकम टू द अनादर व्हिडिओ लेक्चर ऑफ इंट्रोडक्शन टू सर्च इंजिन ऑप्टिमायजेशन इन लास्ट लेक्चर वी डिस्कस अबाउट टेक्निक्स ऑफ एसिओ इन दैट वी सॉ white hat seo and black hat seo related to search engine optimization today we are going to discuss various techniques which are used in search engine optimization so let us start with today's session there are various selections of website while can be optimized for the better seo so basically uh, there are number of sections in each and every website they can be optimized for better seo some of the ways to optimize the web page for seo are first one is seo page structure optimization second one is seo keywords third one is seo social bookmarking fourth one is seo social media optimization fifth one is seo backlinks and sixth one is other factor for seo so here they give six ways to optimize website just when we create a website we have to optimize that website so that that particular website come at the top of while in search engine ranking so basically with the help of various optimization technique we can optimize our website so that that particular website appears top in search result आता बघा इथे त्यांनी सर्च इंजिन ऑप्टिमायझेशनचे सहा वेज दिलेले आहेत तर त्याच्याशी रिलेटेड तुम्ही कुठले कुठले रूल्स किंवा रिकमेंडेशन्स फॉलो करायला हवेत व्हाईल्ड डेव्हलपिंग अ वेबसाईट वी विल सी इट वन बाय वन इन डिटेल सो लेटस स्टार्ट विथ फर्स्ट वन विच इज एसई ओ पेज स्ट्रक्चर ऑप्टिमायझेशन आता पेज स्ट्रक्चर ऑप्टिमायझेशनमध्ये जेव्हा तुम्ही कोडिंग करता एच टी एम एलचा किंवा कुठल्याही प्रोग्रामिंग लँग्वेजचा यूज करून आपण वेब पेज बनवतो मग ते वेब पेज बनवत असताना कुठल्या कुठल्या गोष्टी फॉलो केल्या पाहिजेत किंवा कुठल्या कुठल्या प्रिकॉशन्स घेतल्या पाहिजेत हे आपल्याला ओ पेज स्ट्रक्चर ऑप्टिमायझेशनमध्ये दिलेलं आहे त्याच्यामध्ये फर्स्ट स्टेटमेंट दिलेली आहे बघा एच टी एम एल प्रोग्राम शूड स्टार्ट विथ डॉकटाईप एच टी एम एल सो बेसिकली आपण म्हटले बघा की एच टी एम एल फायव्ह आपण यूज करतोय वेबपेज डेव्हलपमेंटसाठी तर तुमचा प्रत्येक प्रोग्राम किंवा प्रत्येक वेब पेज हे कुठल्या स्टेटमेंटने स्टार्ट व्हायला हवे डॉक टाईप एक्सलामेटरी मार्क टाईप एच टी एम एल तो एक टॅग आहे की ज्याच्या थ्रू तुमचं वेब पेज स्टार्ट व्हायला हवे आणि त्याच्यानंतर ओपनिंग एच टी एम एल आणि क्लोजिंग एच टी एम एल हे बेसिक स्ट्रक्चर फॉलो करायला हवे Okay, then second one is if it is a singular tag, example IMG, it should be self enclosed like. आय एम जी सो बेसिकली जर तुम्ही सिंग्युलर टॅग यूज करत असाल आपण पाहिलं होतं दोन टाईपचे टॅग असतात प्रोग्राममध्ये एक म्हणजे कंटेनर टॅग किंवा पेअर टॅग जे की ओपनिंग आणि सोबत येतात आणि दुसरा असतो सिंग्युलर किंवा एम टी टॅग जो फक्त ओपनिंग फॉर्ममध्ये लिहिला जातो सो त्याच्याशी रिलेटेड जर तुम्ही ओपनिंग टॅग राईट करत असाल तर तो सेल्फ इन असायला हवा आहे मीन्स बघा इथं एक एक्झाम्पल मी तुम्हाला राईट करून दाखवते जर तुम्ही आय एम जी टॅग राईट करत असाल तर त्याच्यापुढं तुम्हाला असा सेल्फ क्लोज टॅग राईट करायचा आहे कुठलाही टॅग जो की तुम्ही सिंग्युलर टॅग यूज करताय तो कसा लिहायचा आहे सेल्फ क्लोज लिहायचा आहे म्हणजे ह्या फॉर्मॅटमध्ये राईट करायचा आहे ओके देन थर्ड वन इज अ ऑर्डर ऑफ टॅग शुड बी प्रॉपर मोस्ट ऑफ द टाईम रिसेंटली ओपन टॅग विल बी क्लोज फर्स्ट म्हणजे ज्या ऑर्डरने तुम्ही टॅग ओपन केलेले आहेत त्याच्याच रिव्हर्स ऑर्डरने तुम्हाला ते टॅग क्लोज करायचे आहेत सपोज तुम्ही सुरुवातीला एच टी एम एल टॅग ओपन केला त्याच्यानंतर बॉडी टॅग ओपन केला बॉडी टॅगमध्ये एच वन टॅग ओपन केला तर सुरुवातीला तुमचा एच वन टॅग क्लोज होईल त्याच्यानंतर बॉडी टॅग क्लोज होईल आणि त्याच्यानंतर एच टी एम एल टॅग क्लोज होईल सो हे काहीतरी स्टँडर्ड रिकमेंडेशन्स आहेत की जे आपण फॉलो करायच्यात व्हाईल डेव्हलपिंग द वेबसाईट सो दॅट आवर वेबसाईट कॅन गेट रँक इन सर्च रिझल्ट ओके देन नेक्स्ट रिकमेंडेशन इज इट इज रिकमेंडेड टू यूज टायटल आता आपण पाहिलेलं आहे की टायटल हा टॅग आहे जो वेबपेजला हे टायटल ॲड करण्यासाठी यूज केला जातो वेबपेजच्या जा लेफ्ट कॉर्नरला टॉप मोस्टला टायटल डिस्प्ले होतं प्रत्येक वेब पेजचं सो विथ द हेल्प ऑफ टायटल टॅग आपण प्रत्येक वेब पेजला टायटल ॲड करू शकतो मग त्याच्यामध्ये त्यांनी दिले बघा टायटल इज द फर्स्ट थिंग दॅट यूजर नोटीस इन सर्च रिझल्ट म्हणजे टायटल ही फर्स्ट गो गोष्ट असते की जी नोटीस केली जाते रि सर्च रिझल्टमध्ये लिस्ट व्हाईल यूजिंग गुगल फॉर सर्चिंग म्हणजे जेव्हा तुमचं एखादं पेज सर्च केलं जातं त्यावेळेस ते टायटलवरून केलं जातं आणि त्याच्यानंतर त्या पर्टिक्युलर पेजमध्ये जे मेटा कंटेंट ॲड केलेले त्याच्यानुसार तुमचं पेज सर्च केलं जातं सो बेसिकली टायटल इज द फर्स्ट थिंग दॅट युजर नोटिसेस इन सर्च रिझल्ट लिस्ट व्हाईल यूजिंग गी गुगल फॉर सर्चिंग कंटेंट शुड बी अप टू सिक्स्टी कॅरेक्टर्स स्पेसेस इन्क्लूडेड सो बेसिकली जेव्हा तुम्ही वेब वेबपेजमरवरती टायटल टॅग यूज करता तर त्या टायटलमध्ये पेजला सुटेबल असं टायटल ॲड केलेलं असतं आणि त्या टायटलमध्ये जे तुम्ही वर्ड राईट करता किंवा जे पेजला तुम्ही टायटल देता ते टायटल अप टू द सिक्स्टी कॅरेक्टर्सपर्यंत ॲड करायचं आहे त्याच्यामध्ये स्पेस इन्क्लुडेड आहे म्हणजे तुम्ही जे पण कॅरेक्टर्स राईट करणार आहात त्या पर्टिक्युलर टायटल टॅगमध्ये ते अप टू द सिक्स्टी कॅरेक्टर्स असायला हवेत इन्क्लुडिंग आवर स्पेस ओके देन आफ्टर टायटल टॅग Here they give next recommendation which is meta description tag. बघा व्हाईल क्रिएटिंग अ वेब पेज मेटा डिस्क्रिप्शन शुड बी यूज टू बूस्ट अवर ऑन पेज एसई आपण दोन टाईपचे एसई पाहिले होते एक ऑन पेज एसई दुसरे पेज एसई ऑन पेज एसईओमध्ये जे पण तुम्ही वेबपेजवरती एंड युजरला डाटा डिस्प्ले करता त्याच्याशी रिलेटेड ऑन पेज एसई वर्क करतं लाईक टेक्स्ट इमेजेस ऑडिओ व्हिडिओ ह्याच्याशी रिलेटेड ऑन पेज एसई वर्क करतं सो बेसिकली वेबपेज क्रिएट करताना तुम्हाला मेटा डिस्क्रिप्शन ॲड करायचं आहे आणि ते जे मेटा डिस्क्रिप्शन आहे ते तुमच्या ऑन पेज ओला सपोर्ट करतं आणि मेटा डिस्क्रिप्शन जे आहे ते इन बिटवीन सेवेंटी टू वन सिक्स्टी कॅरेक्टर्स असायला हवे अगेन इन्क्लुडिंग स्पेस सो मेटा डिस्क्रिप्शन पण काय असायला हवे सेवेंटी टू वन सिक्स्टी कॅरेक्टर्स असायला हवेत ठीक आहे आता दोन टॅगचे त्यांनी लिमिटेशन्स दिलेले आहेत लाईक टायटल टॅगमध्ये तुम्ही अप टू द सिक्स्टी कॅरेक्टर्स कंटेंट ॲड करू शकता आणि मेटा डिस्क्रिप्शनमध्ये अप टू द सेवंटी टू वन सिक्स्टी मीन्स मिनिमम सेवन्टी कॅरेक्टर्स असायला हवेत आणि मॅक्झिमम वन सिक्स्टी कॅरेक्टर्स तुम्ही ॲड करू शकता ठीक आहे सो so अगेन मेटा ता टॅग हा कशासाठी यूज केला जातो तुमच्या वेब पेजवरती ऑन पेज ओ बूस्ट करण्यासाठी मेटा ता टॅग यूज केला जातो ठीक आहे त्याच्यानंतर नेक्स्ट रिकमेंडेशन आहे हेडिंग टॅग द पेज शूड इन्क्लूड प्रॉपर हेडिंग टॅग्स फ्रॉम एच वन टू एच सिक्स वेनेवर रिक्वायर्ड म्हणजे तुम्हाला कुठल्याही कंटेंटला हेडिंग द्यायचं असेल तर ते हेडिंग देण्यासाठी आपण कुठला टॅग यूज केला पाहिजे एच वन टू एच सिक्स टॅग यूज करायला हवा आहे आणि ज्या ज्या वेळेस तुम्हाला त्या टॅगची गरज आहे त्या त्यावेळेस तुम्ही तो जी लेवल तुम्हाला गरजेची आहे लाईक एच वन पाहिजे एच थ्री पाहिजे एच फायू पाहिजे तो तुम्ही ॲड करू शकता सो बेसिकली आपण पाहिलं होतं की हेडिंग लेवल टॅगमध्ये सहा लेवल्सचे हेडिंग टॅग आहेत ज्याच्यामधला एच वन हा हायस्ट लेवल हेडिंग आहे आणि एच सिक्स हा लोएस्ट लेवल हेडिंग टॅग आहे मग त्याच्यासोबत एक ॲट्रिब्यूट जातो ज्याचं नाव आहे अलाइन त्याने तो तुमचा पर्टिक्युलर हेडिंगमध्ये राईट केलेला वर्ड आहे लेफ्ट राईट किंवा सेंटरला अलाइन ठीक आहे मग जेव्हा पण आपल्याला गरज आहे त्याच्या वेळेस प्रॉपर हेडिंग टॅग आपण वेबपेजमध्ये यूज करायला हवेत आणि अगेन ज्या सिक्वेन्सने तुम्ही ओपन केलेले आहेत टॅग त्याच्या रिव्हर्स सिक्वेन्सने ते टॅग क्लोज करायचे ओके देन सेवेंथ वन इज इमेज टॅग विथ अल्ट ॲट्रिब्यूट इलेवन स्टँडर्डमध्ये आपण टॅग पाहिला होता आय एम जी की जो वेब वरती इमेज ॲड करण्यासाठी यूज करतात आय एम जी टॅकचे चार ॲट्रिब्यूट्स होते पहिला होता एस आर सी जो की सोर्स पात ॲड करण्यासाठी यूज केला जात होता त्याच्यानंतर सेकंड होता हाईट इमेजची हाईट डिफाईन करण्यासाठी यूज केला जात होता नेक्स्ट वन विडथ जो की इमेजची विडथ डिफाईन करण्यासाठी यूज केला जात होता आणि फोर्थ ॲट्रीब्यूट होता अल्ट की जो त्या इमेज रिलेटेड एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन किंवा अल्टरनेटिव टेक्स्ट ॲड करण्यासाठी यूज केला जात होता ठीक आहे सो असे इमेजचे चार ॲट्रिब्यूट होते मग त्यांनी इथं रिकमेंडेशनमध्ये दिलेला आहे इमेज टॅग्ज विथ अल्ट ॲट्रिब्यूट the alt attribute gives information about the image so even if the image does not downloaded it, it can make the viewers understand the image related information means बगा alt attribute image related extra information provide करते मज़े जह हमा तुम्ची image download होती है यानि ता downloading process ला वे लागतो है तो थो थो alt attribute आपन ते image बदल extra information ऍड करू शकतो तो एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन व्हिवर्सला डिस्प्ले करू शकतो ठीक आहे सो इमेज जेव्हा जेव्हा आपण यूज करू वेब पेजमध्ये त्या त्यावेळेस त्याच्याशी रिलेटेड अल्ट ट्रिब्युट आपण यूज करायला हवा आहे त्याच्यामुळे जे कोणी एंड युजर्स असतील त्यांना त्या पर्टिक्युलर इमेज रिलेटेड इन्फॉर्मेशन मिळेल ओके तर आपण आत्तापर्यंत पेज स्ट्रक्चर ऑप्टिमायझेशनचे वेगळे वेगळे टेक्निक्स पाहिले की ज्याच्यामध्ये तुमचं प्रत्येक वेब पेज हे एक्सलामेटरी डॉकटाईप एच टी एम एलने सुरू व्हायला हवे त्याच्यानंतर ज्या ऑर्डरने टॅग तुम्ही ओपन केलेले त्याच्या रिव्हर्स ऑर्डरने ते क्लोज व्हायला हवेत प्रत्येक वेबपेजला टायटल टॅग असायला हवा आहे की ज्याच्यात ॲटलीस्ट सिक्स्टी कॅरेक्टर्स असायला हवेत ठीक आहे त्याच्यानंतर मेटा तुम्हाला प्रत्येक टॅग रिलेटेड मेटा डिस्क्रिप्शन ॲड करायचं आहे आणि त्या मे मेटा डिस्क्रिप्शनचं लिमिट हे सेवन्टी टू वन सिक्स्टी कॅरेक्टर असायला हवे त्याच्यानंतर जिथे जिथं गरज आहे तिथे तिथं तुम्हाला प्रॉपर हेडिंग लेवल्स टॅग यूज करायचे आहेत फ्रॉम एच वन टू एच सिक्स जेव्हा पण आपण वेबपेजमध्ये इमेज टॅग यूज करू तर तो विथ अल्ट ॲट्रिब्यूट यूज करायचं आहे हे काही पेज स्ट्रक्चर ऑप्टिमायझेशनचे रिकमेंडेशन्स आहेत म्हणजे जेव्हा तुम्ही एखादं वेब पेज डेव्हलप करायला जाता अकॉर्डिंग टू सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन त्यावेळेस आपल्याला हे सगळे रूल्स फॉलो करायचे आहेत ओके आता त्याच्याशी रिलेटेड एक एक्झाम्पल दिलेला आहे बघा जसं की आपण पाहिलं होतं प्रत्येक वेब पेज हे कशाने सुरू व्हायला हवे डॉक टाईप एच टी एम एलने आणि एच टी एम एल टू एच टी एम एल स्ट्रक्चर त्याने फॉलो करायला हवे जसं की आपण बेसिक स्ट्रक्चर ऑफ एच टी एम एल पाहिलं होतं एच त्याच्यामध्ये दोन टॅग येतात एक म्हणजे हेडिंग टॅग आणि दुसरा म्हणजे बॉडी टॅग हेडिंगमध्ये एकच टॅग असतो ज्याचं नाव आहे टायटल आपण पाहिलं होतं की वी मस्ट ॲड टायटल टॅग फॉर ईच अँड एव्हरी वेब पेज सो हिअर दे राईट टायटल टॅग अँड देन आफ्टर रायटिंग अ टायटल टॅग वी हॅव टू क्लोज अ हेड टॅग अँड विद इन बॉडी टॅग वी राईट अ व्हेरियस टॅग्स की ज्याच्यामध्ये जो टॅग सुरुवातीला ओपन झालेला आहे तो लास्टला क्लोज होतो आहे जसं की इथं बघा मी बॉडी टॅग ओपन केलेला आहे आणि तोच बॉडी टॅग खाली क्लोज केलेला आहे त्याच्यानंतर मी इथे एच वन टॅग यूज केलेला आहे एक हेडिंग ॲड करण्यासाठी त्याच्यानंतर पी टॅग की ज्याच्या थ्रू एक पॅरेग्राफ ॲड केलेला आहे आणि त्याच्यानंतर एक आय टॅग की ज्याच्या थ्रू एक इटॅलिक लाईन डिस्प्ले करणार आहे ठीक आहे तर इथं त्याचं डिस्क्रिप्शन दिलं आहे बघा इन द अबाव एक्झाम्पल चेक द ऑर्डरिंग ऑफ पी बी अँड आय द इनर मोस्ट टॅग एंड्स फर्स्ट फॉलोड बाय द आउटर मोस्ट टॅग म्हणजे जे आतले टॅग आहेत ते सुरुवातीला क्लोज होत आहेत आता इथे बघा बी हा टॅग आहे की जो आय नंतर क्लोज झालेला आहे का कारण आपण इथं आय टॅग ओपन केलेला आहे मग बिफोर क्लोजिंग ऑफ बी टॅग वी हॅव टू क्लोज आय टॅग अँड आफ्टर क्लोजिंग ऑफ बी टॅग वी हॅव टू क्लोज पी टॅग ठीक आहे सो so, जे टॅग तुम्ही ज्या ऑर्डरने यूज के ओपन केलेले आहे त्याच्या रिवर्स ऑर्डरने ते क्लोज करायचे आहेत म्हणजे सपोज सुरुवातीला पी ओपन केला नंतर बी ओपन केला नंतर आय ओपन केला तर क्लोज करताना सुरुवातीला आय क्लोज करायचा आहे नंतर बी क्लोज करायचं आहे आणि नंतर पी टॅग क्लोज करायचा आहे ठीक आहे द अदर बेसिक टॅग्ज अल्सो फॉलो अ प्रॉपर ऑर्डरिंग ॲज पर द एच टी एम एल स्ट्रक्चर म्हणजे अदर जे टॅग यूज केलेले आहेत ते पण प्रॉपर एच टी एम एलच्या स्ट्रक्चरनुसार तुमच्या प्रोग्राममध्ये यूज करायचं आहेत की जेणेकरून तुमच्या वेबसाईट सर्च रँकिंगमध्ये ॲट द टॉपला येईल ठीक आहे आता इथं बघा आपण जसं एच टी एम एल ओपन केलेला आहे तो सगळ्यात लास्टला क्लोज केलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण जे बेसिक स्ट्रक्चर पाहिलं होतं हेड अँड बॉडी टॅग त्याच्यामध्ये पण तुम्हाला सिक्वेन्स मेंटेन करायचं आहे टॅग ओपन आणि क्लोज करताना ओके हे काही रिकमेंडेशन्स आहेत की जे तुम्हाला फॉलो करायचे आहेत व्हाईल डेव्हलपिंग अ वेबसाईट और व्हाईल रायटिंग अ कोड फॉर अ दॅट पर्टिक्युलर वेब पेज ठीक आहे आता जे बाकीचे एसई रिलेटेड हे आहे सर्च इंजिन ऑप्टिमायझेशनच्या ज्या टेक्निक्स आहेत त्या आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया ह्याच्याशी रिलेटेड ज्या आपण नोट्स आहेत त्या लिहून काढा अगेन कोणाला काही डाऊट असेल तर तुम्ही ग्रुपवरती क्वेश्चन विचारू शकता थांबूयात थँक्यू